अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे गुरुपौर्णिमा वार बुधवार, तर तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, लक्षालक्ष शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, तुमच्यावर सगळ्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद राहो आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये रुजू हो। तर आजच्या ह्या नवीन ब्लॉगला मी सुरुवात करते आहे। तर आजची सेवा करत असताना मी जी सेवा केलेली आहे ती सेवा करताना जी अगरबत्ती लावलेली होती त्याची उदी पूर्ण पाण्यात मिसळून मग अध्याय वाचन, माळ जप करणं, तारक मंत्र म्हणता हे करत असताना जी अगरबत्त्या लावलेल्या होत्या त्यांची उदी पाण्यात मिसळून संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना ते मी पाणी दिलेलं आहे। ही एक प्रकारची सेवाच आहे। अशा खूप साऱ्या सेवा असतात, पण जी तुम्ही मनापासून सेवा करता ती सेवा स्वामींच्यापर्यंत पोहोचत असते। तर आज अजून एक स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे। खूप वेळा मी ऐकलेलं होतं की माझा नवरा नास्तिक आहे, म्हणजे घरातल्या सदस्यांच्याकडूनच ऐकलेलं होतं, पण हळूहळू स्वामींना मी जेव्हा जेव्हा प्रार्थना केली तेव्हा स्वामींनी ती माझी पूर्ण केली। स्वामींच्यामुळे आज मी 9 वर्ष झालं स्वामींना गुरुपद करून घेते स्वामींचं, पण मी कधी त्यांच्यावरती जबरदस्ती केलेली नव्हती। आता लास्टच्या एका आठवड्यामध्ये मी त्यांना म्हटलं की दरवर्षी मी गुरुपद करून घेते, तुम्ही ह्यावर्षी कराल का हो, आणि त्यांनी लगेच होकार दर्शवला। आणि आज माझ्या घरामध्ये माझा नवरा, मी, माझी दोन्ही पोरं, आम्ही चौघांनी ही स्वामींचं गुरुपद करून घेतलेलं आहे। आणि गुरुपद करून घेणं हे खूप म्हणजे तो एक सोहळाच वेगळा असतो की तुम्ही सगळी पूजाविधी करत असतात, अभिषेक करत असतात, मंत्र जप करत असतात आणि तुमच्या घरातलं सगळं वातावरण मग त्यावेळेस बदलून जातं आणि एक आनंदमयी वातावरण हो जातं। तर अशा पद्धतीने हे सकाळचं वातावरण झालं। मला ते शूट करता आलं नाही, कारण फक्त जे पवमानसुप्त होतं अभिषेक घालतानाचं ते माझ्या मोबाईलमध्येच आहे। माझ्या भावाने मला ते शेअर केलेलं होतं आणि ते मोबाईलमध्येच होतं, मग तो मोबाईलमध्ये असल्या कारणानं मग मी ते हे करत होते। त्याचबरोबर मिस्टरसुद्धा बसलेले अभिषेकला, मुलं पण अभिषेक करत होते, मग शूट कसं करायचं हा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळं ते मी काही शूट केलं नाही, त्याबद्दल क्षमा असावी। चला तर मग आत्ता अध्यायपठन करून झालेलं आहे आणि सेवा सगळ्या करून झालेल्या आहेत। सगळ्यात मोठी आता आणखीन एक सेवा माझी आहे, ते म्हणजे स्वामींचा नैवेद्य। असं म्हणतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि जेवण बनवणं मला आवडतं आणि जेवू घालणं हे सुद्धा मला आवडतं। मी एक स्त्री आहे म्हणून की काय कोण जाणे, मी काही आई म्हणून की कोण जाणे काय माहिती नाही, पण मला असं माझ्या जरी घरी कोण आलं ना तरी त्यांच्यासाठी मला जेवण बनवायला आवडतं। ही गोष्ट मला खरंच खूप आवडते की एखादी व्यक्ती आपल्या घरी आली तर त्यांच्यासाठी काहीतरी पदार्थ बनवावं, काहीतरी जेवण बनवावं, ती व्यक्ती घरातून उपाशी जाता कामा नाही ह्याचं मी खरंच काळजी घेते। तर आज स्वामींच्यासाठी खास नैवेद्य करायचं आहे माझ्या मला, आणि मी कालच्याच ब्लॉगमध्ये म्हटलेलं होतं की स्वामींच्यासाठी मी बेसनचा लाडू आणि भजी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दुपारीच माझ्याकडून डाळ भात झालेला आहे तयार, आता चपाती, भजी, त्याचबरोबर पनीरची भाजी बनवायची, काय काय होतं आहे बघूया, आणि मठातसुद्धा जायचं आहे। चला तर मग पटकन मी जेवणाला सुरुवात करते। कवी कुलम कटावतांचं नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियाची झाली, श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणा ज्ञाते नोंदी मान तयांनी चरण नमिले येशूचरणी जगले चितैसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथरंगी तयानिमित्त वर्ग सदाकारणे अहो तुम्ही संदेशाने माझं नावे कृपा करून आपण हृदय सराहणे ग्रंथरचना करावे आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विद्वान श्रवणीय सादर वैसले परी हे अमृत जामुनी असं आदर धरावे जे श्रवणे असे माझे संस्कृती वाणी ते म्हणणं पाहावे स्वामींच्या आलेला बहुत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या करून झालेल्या आहेत, नित्य सेवा आणि पारायणाचं समाप्तीसुद्धा झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा माझ्याकडून राहिलेला भाग म्हणजेच नैवेद्यार्पण। आता नैवेद्यार्पणाची तयारी करायची आहे। तर मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की मी महाराजांच्यासाठी बेसनचा लाडू आणि भजी ही बनवणारच आहे, तर ते आत्ता सध्या मी बनवायला सुरुवात करते। तर खूप कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये मला हे संपूर्ण जेवणाचं ताट बनवायचं आहे। तर जेवणाचा ताटामध्ये बनवताना सर्वात अधिक त्यांच्या आवडते असणारे पदार्थ तर असंख्य आहेत, त्यामधले
अतिशय प्रिय असणारे पदार्थ बेसनचा लाडू आणि भजी, त्याचबरोबर त्यांना पानसुद्धा आवडतं, मसाला पान. पण आज ते काय पावसामुळं आता सध्या मला शक्य झालेलं नाही आणायला, म्हणून म्हटलं ठीक आहे जे होतं आहे तेवढं तरी करूया, कारण काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर एका साईडला बेसन भाजायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे कांदा भजीची तयारी करून ठेवते. बेसन भाजून घेतलं छान व्यवस्थित तुपावरती, त्यानंतर आता त्याला व्यवस्थित पसरवून घेते आहे, कारण लवकर थंड झालं म्हणजे त्यामध्ये मला साखर मिक्स करायची आहे आणि लाडू वळायचे आहेत. तर बेसनच्या लाडूची क्वांटिटी खूप कमी प्रमाणात करत आहे, कारण महाराजांच्या पुरतीच मला आणि घरात प्रसादापुरती झाली ना तर बस होईल एवढंच होतं. तर बेसनचे लाडू वगैरे तयार करून झालेले आहेत. त्यानंतर मी पनीरची भाजी बनवलेली आहे सुक्की. हे बेसनचे लाडू सहज बनले, ओके म्हटलं ठीक आहे. चपातीचं पीठ म्हणून झाले, भज्यांचं पीठ म्हणून झालं आहे, डाळ झालेली आहे तयार, त्याचबरोबर भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे. तर जवळपास एक पाऊण तासातच माझं हे एवढं तरी काम उरकलेलं आहे. आता मला स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे आणि मी आता त्याची तयारी करायला घेणार आहे. घ्या एक हार, तो उद्या होईल ना. कुठला? तोच. आपल्याला? हा इथं. कधी तर न्यायचं आहे तुम्हाला? तो छोटा असला तरी इथं घरात होईल. चला तर 8:30 वाजलेले आहेत, जेवणातलं बऱ्यापैकी उरकलेलं आहे आणि आत्ता मी निघालेली आहे मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी. आता आरती तर काही भेटणारच नाही, आरती सहालाच होते, त्यानंतर 8:00 एक असते, त्यामुळे आता आरती भेटणार नाही. मग आता मठामध्ये जातो आहे. तेच हार वगैरे घ्यायचं चालले, त्यांनी आत्ता सध्याच हार घेऊन आलेत. हे दादरच्या मठामध्ये जाऊन आलेत, जर गुरुवारी जातात न चुकता पुरणपोळीचा आणि पेढे वगैरे यांचा नैवेद्य घेतात. मी यांना लास्ट टाईम बोललेलं की तुम्ही पुरणपोळी आणि लाडू घ्या. तर घेतलेला का हो तुम्ही यावेळेला? घेतलेला. मग यावेळेस त्यांनी पुरणपोळी आणि बेसनचा लाडू स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य तिथं घेऊन गेलेले मठामध्ये. अगदी जवळ आहे तिथून मठ, जे तिथं कामाला आहे तिथून, त्यामुळं त्यांना जर गुरुवारी पॉसिबल होतं आणि ते जातात. तसं नका करू, क्षमा मागा. चला तर मग आता आम्ही जातो दादरच्याच म्हणते आमच्या इथल्या मठामध्ये आणि दर्शन करून येतो, तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते. आलेले आहे भांडूपमधल्या नवजीवन इथल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आणि विशेष सांगावंसं वाटतंय की पाऊस भरपूर म्हणजे भरपूर आहे आणि तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मला मठाच्या आतमधलं शूट करता आलं नाही, कारण तिथे परवानगी नाही. आणि दुसरी गोष्ट, तिथे भयंकर गर्दी आहे आणि बाहेर पाऊस आहे. आपण जर शूट करत बसलो तर कसं होतं, मागच्या लोकांना दर्शन घेण्यासाठी वेळ होतो. मग एवढं तर आपण निष्ठुर होऊन चालणार नाही. हे बघा केवढी मोठी लाईन आहे आणि आपण आज जर शूट घेत वेळ घालवत बसलो तर कसं होईल. म्हणून मी छान मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मग बाहेर आल्यानंतर बाहेरूनसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचं छान असं दर्शन घडत होतं. ते दर्शन घेतलं आणि लगेच आले घरी. लगेच म्हणू शकत नाही, जवळपास 1.5 तास गेलेला आहे माझा, कारण लाईन भरपूर होती. लहान मुलं, मोठी माणसं, यालाच तर खरं म्हणायचं असते की स्वामींची प्रचिती, की एवढा पाऊस असताना सुद्धा एवढे लोक पावसात सुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत, हो काय नाही, याला स्वामींची महती म्हणायची. तर स्वामींचं दर्शन करून मी आत्ता घरी आले आणि लगेच राहिलेला माझा जो स्वयंपाक आहे ते करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. एका साईडला भजी तळायला घेतल्या तर एका साईडला चपात्या पटपट करून घेणार. मग माझं जेवणाचं ताट तयार झालं. तर जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही बघा, इथे डाळ आहे, त्यानंतर श्रीखंड आणलं होतं यांनी गोड म्हणून, आणि बेसनचा लाडू, पनीरची भाजी, भजी, चपाती आणि भात. तर हे असं सागर संगीत जेवण आहे. याच्यावरती तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांना हा नैवेद्य अर्पण करून घेणार आहे. आय थिंक की तुम्हीसुद्धा असंच नैवेद्य अर्पण करत असाल.
नैवेद्याचं ताट प्रॉपर कशा पद्धतीने करायचं असतं हे मी याच्या अगोदर सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि महाराजांना जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचं पदार्थ खूप आवडतं. चला तर मग फ्रेंड्स, हा आजचा सुंदर असा मी व्लॉग इथे थांबवत आहे. माझं जेवण वगैरे झालेलं आहे, आता बाकीची कामं तर राहिलेली आहेत, ती कामं करायला जायचं. मग व्लॉग एंड करायचा लक्षात राहून जातो आणि मग एडिटिंगच्या वेळेला लक्षात येतो. म्हटलं आता पहिल्यांदा व्लॉग एंड करावा आणि मगच कामांना सुरुवात करावी. तर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. खरं तर जे सकाळची माझी पूजा वगैरे होती हे दाखवणं विसरून गेली मी, पण नेक्स्ट टाइम कधीही मी जेव्हा अभिषेक करेन तेव्हा तुम्हाला नक्की तो अभिषेक शेअर करेन. हा नको आहे, तुला हवा आहे खाऊस, तू मी इच्छा असेल त्या त्याचा तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून काही सेवा असतील ज्या मी करते आणि त्या एकदम साध्या सोप्या असतील तर मी तुमच्याशी शेअर करेन. साईडला आवाज खूप होतोय, फॅन बंद आहे पण टी व्ही आणि पाऊस भयंकर आहेत. पाऊस इथे मुंबईमध्ये. मी सगळ्यांनी आपली काळजी घ्या, आपण भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट आणि बाय बाय.